विजयसिंह मोहिते पाटील, धनंजय महाडिक, हर्षवर्धन पाटील, त्याचबरोबर रावसाहेब दानवे ही नावं वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर सर्वात पहिल्यांदा काय येतं? तर भाजपमधील तालेवार घराणे, सहकारातील बडी नावं, त्याचबरोबर मतदारसंघातील राजकारण आपल्याभोवती फिरवत ठेवणारे दिग्गज नेते. मात्र आता या नेत्यांमध्ये आणखी एक समान धागा तयार झालाय, तो म्हणजे त्यांचे साखर कारखाने. मागील काही दिवसांपासून या नेत्यांचे साखर कारखाने जवळपास मोडीत निघाल्यास जमा झाले आहेत. त्यामुळे या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊ आजच्या लेट्स अप विशेष सोपाच्या माध्यमातून. आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ऊसाला दर देण्यासाठी निधीची चणचण भासते. त्यामुळे आपल्या कारखान्यांना राज्य किंवा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून खेळत्या भांडवलासाठी कर्ज मिळावं अशी अपेक्षा या नेत्यांची होती. यासाठी भाजपमधील जवळपास 10 ते 11 सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित असलेले नेते चांगलेच प्रयत्नात होते. मात्र हे सहकारी साखर कारखाने कर्जाच्या अटी आणि शर्ती पूर्ण करत नसल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी विकास निगमने करत त्यांचे हे प्रस्ताव फेटाळून लावले होते. त्यानंतर या सर्व नेत्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना साकडं घातलं होतं. तर आता या सर्वांनाच अमित शहा यांनी मदत करून लाभार्थी बनवत यांच्या कारखान्यांना उभारी देण्याचं काम केलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रीय सहकार विकास निगमला राज्य सरकारने हे कर्ज फेडण्याची हमी दिली. त्यामुळे राज्यातील 6 सहकारी साखर कारखान्यांना तब्बल 559 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलंय. आता पाहूयात कोणत्या नेत्याच्या साखर कारखान्याला किती कर्ज मिळालंय. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या रामेश्वर सहकारी साखर कारखान्याला तब्बल 34 कोटी 74 लाखांचं कर्ज मंजूर झालंय. तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला तब्बल 113 कोटी 42 लाखांचं कर्ज मिळालंय. तर माजी सहकार मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्या कर्मयोगी शंकररावजी पाटील या सहकारी साखर कारखान्याला 150 कोटी, तर दुसरा त्यांचाच कारखाना असलेल्या नीरा भीमा या सहकारी साखर कारखान्याला 75 कोटींचं कर्ज मंजूर झालंय. तर तिकडे धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याला 126 कोटी 38 लाख मिळालेत. आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याला 50 कोटींचं कर्ज मंजूर झालंय. मात्र या नेत्यांच्या या सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर होताना काही अटी आणि शर्ती देखील घातल्या आहेत. काय आहेत या अटी पाहूयात. यामध्ये सहकारी साखर कारखान्यांसह सहकारी संस्थांना यापुढे कर्ज घ्यायचं असल्यास केंद्र सरकारचा एक संचालक, त्याचबरोबर राज्य सरकारचा एक संचालक त्यांच्या संचालक मंडळावर नेमावा लागणार आहे. राज्यातील सहकार क्षेत्रावर, त्याचबरोबर सहकारी संस्थांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ही अट घातल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता या सहकारी संस्थांवरती केंद्र सरकारच्या NCDCचा एक संचालक तर राज्य सरकारचा एक संचालक नेमावा लागणार आहे. त्याचबरोबर या कर्जाची परतफेड होईपर्यंत दर 6 महिन्यांनी या निगमचे अधिकारी संबंधित कारखान्यांची तपासणी करणार आहेत. तसेच कर्जाच्या परतफेडीची हमी ही संचालक मंडळाला सामूहिकरित्या घ्यावी लागणार आहे. मात्र कर्जाचा हप्ता थकल्यास 1 महिन्याच्या आत संचालक मंडळ बरखास्त करून सरकार हा साखर कारखाना ताब्यात घेणार आहे. त्यामुळे मंडळी राज्यातील सहकारी संस्थांवर तसेच सहकार क्षेत्रावर केंद्र सरकारचा या अंकुश ठेवण्याच्या पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्स अप मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.